चल अमोरे से भेटो। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी मुंबईच्या रस्त्यावर आहे, बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे आणि माझ्यासोबत मी तुम्हाला चेहरा दाखवतो, मी नाव सांगायची गरज नाही। अमोल मिटकरी यांचं नाव आहे, पुसदचे आहेत, अकोला जिल्ह्यातले। अकोला जिल्ह्यातले कुटासा मूळगाव। कुठलं? कुटासा मूळगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला। म्हणजे जास्त वेळ कुठे? अकोल्याला। अकोल्याला, नेटिव्ह अकोल्याला। मुंबई आवडते तुम्हाला? मुंबई प्रत्येकालाच आवडते, मला पण आवडते। मुंबई आपली राजधानी आहे आणि मुंबई एक वेगळे पण आहे। मुंबईमध्ये यावं वाटतं, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन लोकांशी भेटीगाठी होतात। आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिथून जवळपास असं वाटतं की आम्ही आणखी जगाच्या स्पर्धेच्या 10-15 वर्ष मागे आहोत का। मुंबईमध्ये आल्यानंतर त्याचं एक वेगळं पण वाटतं, म्हणून नेहमी यावं वाटतं। अच्छा, म्हणजे 10-15 वर्ष मागे आहोत असं गावाकडे वाटतं? ऍब्सोल्युटली, कारण ग्रामीण भागामध्ये कुठला विकास नाही आहे। आता या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली जी काही दुरावस्था असेल ते पाहून असं वाटतं की शेतकऱ्याला पुढे काही स्कोप नाही। तिथे शेती हाच एक उदरनिर्वाहाचा स्रोत आहे, बाकी कुठल्या MIDC नाहीत, कुठले नवीन उद्योगधंदे नाहीत, कुठल्या नोकऱ्या नाहीत, तरुण बेरोजगार। आपण या विषयावर बोलणार आहोत, पण अमोल मिटकरी आणि अमोल कोलेनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा हातात घेतली होती आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला होता। जो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल, त्या उमेदवाराला फक्त अमोल मिटकरी आणि अमोल कोले यांच्या हे पाहिजे होते भाषणासाठी, आणि ते अमोल माझ्यासोबत आहेत। अमोल, मला हे सांगा की आता जे यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला, 56 आणि 44 काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला, ही अशी अपेक्षा होती? कारण ते 220, 220, 220 असं सगळं वातावरण होतं। तुमचा ग्राउंड रिपोर्ट काय? आम्हाला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून, खेड्यापाड्यात आम्ही जे फिरलो शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून, असं वाटत होतं की आमच्या शिटा ह्या जवळपास बहुमतापर्यंत स्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटत होतं। याचं कारण सांगतो, अब की बार 220 पारचा जो चंद्रकांत पाटलांचे जे काही दावे होते ते सपशेल खोटे ठरणार आहेत। कारण आमच्या यात्रा ज्यावेळी सुरू होत्या त्यावेळी महाजनादेश यात्रा सुद्धा सुरू झाली होती आणि जन आशीर्वाद यात्रा, तर महाजनादेश आणि जन आशीर्वाद यात्रेला लोकांचा तेवढासा फारसा प्रतिसाद नव्हता, पण उत्स्फूर्त प्रतिसाद जो आम्हाला दिसला तो शिवस्वराज्य यात्रेमध्ये दिसला। तुम्ही जे बोलतात माझा तुमच्यावर काय विश्वास बसत, मग तो मिळाला असता। बर, त्यावेळेला तुम्हाला काय चित्र दिसत होतं? त्यावेळेला भाजप आणि शिवसेना ही 200 आसपास जाईल असं सगळं वातावरण होतं। अच्छे दिन आहे, चांगलं चाललंय, बरोबर, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे, कर्ज मिळालंय, सगळं असं वातावरण तुमच्या विरोधी पक्षाने उभं केलं। बरोबर, तो विरोधी पक्षांनी 370 मुद्दा लावून धरला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यानंतर त्यांनी ज्या वल्गना केल्या त्या खोट्या कशा आहेत, म्हणजे फसवी योजना कशी आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ज्याचा कोणाला फायदा झाला नाही, मुद्रा लोनचा फायदा झाला नाही, सरसकट कर्जमाफी कोणाची झाली नाही, आणि आमची नाळ जी जुडलेली होती ती बहुतांश ग्रामीण भागाशी जुडलेली होती। आणि ग्रामीण भागामधून तुम्ही जर तुम्ही सर्व याचा आराखडा अनालिसिस केलं असेल या मत याचं निवडणुकीचं, तर ग्रामीण भागामधून मला वाटते भारतीय जनता पार्टी तेवढी सॅटिस्फाईड नव्हती। ग्रामीण भागात एक रोष होता, तो आम्ही हेरला होता। निश्चितच आम्ही शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये आम्ही कमी पडलो, ठाणे मुंबई हा भागात आम्ही कमी पडलो हे आम्हाला कबूल आहे, पण ग्रामीण भागामध्येच भडीमार आमचा असल्यामुळं आणि प्रस्थापित पक्ष हे लोकांच्या कशा पद्धतीनं एक वल्गना करून लोकांना भुलवतात हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं। आम्हाला असं वाटत होतं शेवटपर्यंत की आपलं सरकार बनेल, तुम्हाला जरी विश्वास नसला तर आम्हाला असं वाटत होतं की सरकार बनेल, कारण रोष जो होता कडकनाथ कोंबड्या फेकण्यापासूनचे प्रकार जे महाजनादेश यात्रेवर झाले, स्वतः मुख्यमंत्र्यांवर शाई फेकल्या गेली, अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात गेले, काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना नजरबंद केलं गेलं, मनीषा काटे नावाच्या महिलेला यवतमाळला त्या ठिकाणी नजर कैद केलं गेलं, धर्माबाबा पाटलांच्या पत्नीला त्या ठिकाणी उचललं गेलं, म्हणजे सरकार एक घाबरलं होतं आणि एक नवीन काहीतरी शोधण्याच्या ते मनस्थितीमध्ये होतं। मी सुद्धा 2014 भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाचा, म्हणजे नरेंद्र मोदींचा मी समर्थक होतो, मी स्वतः समर्थक होतो, पण जसं जसं या 5 वर्षांमध्ये लक्षात आलं माझ्या, कारण मी एक भूमिपत्र पुत्र आहे, माझ्या एकंदरीत जीवनामध्ये शेतकरी शेती हा फार महत्वाचा विषय आहे, या शेती या विषयावर आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलं हे आम्ही जे 5 वर्षात अनुभवलं तेच आम्ही प्रेझेंट केलं। आणि शिवस्वराज्य यात्रेला जो काही भरभरून प्रतिसाद मिळत होता, म्हणजे इतिहास साक्षी आहे, माहूर आणि किनवट मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रेमध्ये कमीत कमी 40 ते 50 हजार लोक स्वतःच्या घरच्या भाकरी गाड्या घेऊन त्या ठिकाणी, तिथं जेवणाची व्यवस्था तिथल्या लोकांनी केली होती, पण तिथं घरच्या शिदोऱ्या घेऊन तिथं आम्हाला ऐकायला होती, ते आम्हाला ऐकायला आलेली नव्हती। सरकारने त्यांना कळलं कसं फसवलं हे शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जे आम्ही प्रकट करत होतो ते ऐकायला ती जनता आली होती, तेव्हा आम्ही चित्र एक डोक्यात निर्माण केलं होतं की नक्कीच आपलं सरकार बनेल, पण कुठं आम्ही कमी पडलो हे तर काल सर्वांनीच कबूल केलं। पण हे तुम्ही जे मला आता म्हटलं की कोंबड्या पिटल्या किंवा तुम्ही
जी आंदोलन होत होती ही सगळी तुम्ही स्टंटबाजी म्हणून घडवून आणत होता असा त्यांचा आरोप. त्यांचा आरोप असेल, स्टंटबाजीचा प्रश्नच नव्हता. कडकनाथ कोंबड्यांमध्ये ज्या लोकांवर आरोप झाले त्यांचा रोष होता सरकारच्या विरुद्ध. तुम्ही जर ते चित्र परत जर पाहिलं असेल तर त्या गाड्या महाजना ते आदेशच्या त्या आंदोलकांवर घालण्यापर्यंतचे त्यामध्ये प्रयत्न झालेले आहेत. आता मुख्यमंत्री काय म्हणायचे की राष्ट्रवादीने किंवा काँग्रेसने सोडलेली ही लोक आहेत, म्हणजे कर्जमाफीबद्दल जर एखाद्याने विचारलं भाषणात पण असं म्हटलं की हे राष्ट्रवादीचे लोक आहेत ते असे नेहमी बोलत असतात. प्रश्न मनीषा हे मनीषा काटे किंवा हे आंदोलन करते यांचा कुठं काही संबंध नव्हता ना. आता ते एक सर्वसामान्य कथा, तो जो बिचारा तिथं शेतमालाच्या किंवा त्या कर्जमाफी संबंध जो काही विचारत होता. फॉर एक्झाम्पल नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांच्या त्या मतदारसंघामध्ये पाणी आंदोलनाच्या बाबतीत शेतकरी विचारायला गेले तर त्यावर लाठी हल्ला झाला. ते शेतकरी काही आमच्याशी कनेक्ट नव्हते ना, ते काही आमच्या पक्षाचे नव्हते की आम्ही सोडलेले नव्हते. विरोधक हा नेहमी आरोप करत राहतील पण त्या सर्वसामान्यांच्या भावना एक चीड होती त्याबद्दल की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलं भाजप सरकारने, ती चीड आम्ही अनुभवली आणि ती आम्ही मांडली. तुम्ही मांडली आणि तुम्हाला ते यश मिळालं म्हणजे बहुमतापर्यंत जाऊ शकले. पण अमोल मला हे सांगा की तुम्ही आता मला सांगितलं की भाजपमध्ये तुम्ही होता, भाजप का असो? मी भाजपमध्ये नव्हतो, भारतीय जनता पार्टीचा. मला असं वाटत होतं की जे काही काँग्रेस सरकारने मागं काही चुका केल्या असतील तर नरेंद्र मोदी हा एक चेहरा आहे तर नरेंद्र मोदींना आपण दिलं पाहिजे हे सर्वसामान्य पद्धतीने मलाही वाटत होतं. तेव्हा मी राजकारणामध्ये फारच ऍक्टिव्ह नव्हतो, मी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा माणूस आहे. 2014 सत्ता परिवर्तन म्हणून सर्वजण आपण भारतीय जनता पार्टीला दिलं की हे नेमकं काहीतरी करतील, कारण त्यावेळी त्यांनी जे स्लोगन वापरलं होतं शिवछत्रपतींचा साथ. मी शिवचरित्राचा अभ्यासक आहे, शिवरायांवर मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि संभाजी महाराजांवर सुद्धा अभ्यास करतोय. ते मांडणी मी सातत्याने महाराष्ट्रात करतो. शिवाजी महाराज अट्रॅक्शन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांमध्ये, तसं भारतीय जनता पार्टीने शिवाजी महाराज वापरले. कदाचित त्यांच्या गोड बोलण्याच्या गळाला मी पण लागलो असेल, पण 2014 मी जे वोटिंग केलं म्हणजे मी समर्थन जे केलं होतं, मतदान केलेलं आहे भाजपला, खोटं कशाला बोलायचं, जे आहे ते खरं. अकोला पूर्व मतदारसंघ माझा येतो, तिथं स्टँडिंग आमदार रणधीर सावरकर यांना मी मत दिलं होतं भारतीय जनता पार्टीकडून. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळी किंवा काँग्रेसचा समर्थक होतो असं नाही, पण या 5 वर्षात जे काही मी अनुभवलं तो एक चीड एक माझ्या मनामध्ये होती की कुठल्याही प्रकारे. कधी चीड कधी निर्माण झाली? ही निर्माण झाली भीमा कोरेगाव प्रकरणानंतर. अच्छा, कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये जे काही 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं गेलं, यामधून अनेक लोकांवर ते त्या ठिकाणी दंगली झाल्या किंवा हे वातावरण बिघडलं. मध्यंतरी संविधान जाळण्याचं एक 2018 भारताचं संविधान दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळलं गेलं होतं. एक ती चीड होती माझ्या मनात, चीड अशी होती की बाबा ज्या कॉन्स्टिट्युशनने मला बोलण्याचा अधिकार दिला, ज्या कॉन्स्टिट्युशनने मला जगण्याचा अधिकार दिला, त्या कॉन्स्टिट्युशनला जाळल्यानंतर जर कुठल्या रिएक्शन येत नसतील तर ही चीड होती ना माझ्या मनामध्ये. कोरेगाव भीमाच्या प्रकार कोरेगाव भीमाच्या म्हणजे तुम्ही तिथून बदलला हो, नेमकं काय झालं? कारण लोकांना उत्सुकता आहे की काय झालं नेमकं. भीमा कोरेगाव मध्ये सर्व जातीय सलोखा असायचा. गोविंद गोपाळांच्या समाधीच्या गोविंद महाराजांच्या समाधीला त्या काळात जसं संभाजी महाराजांना अभिवादन करायला लोक यायचे, भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला अभिवादन करायला महाराष्ट्रातली तमाम जनता यायची. त्यामध्ये काही पर्टिक्युलर बौद्ध समाजच येत होता असा नाही, 18 पगत जाती येत होत्या. मी सुद्धा अनेक वर्षापासून तिथं त्या ठिकाणी जातो. पण जिथं धार्मिक सलोखा होता, जिथं धार्मिक एकोपा होता, तिथं भिडे आणि एकबोटींनी त्या ठिकाणी केंद्र निर्माण केलं. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी फलक काय लावले, खोट्या अॅट्रॉसिट्या तिकडून दाखल करायला लावल्या. हे जे काही वातावरण आहे आणि मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे शनी शिंगणापूरला त्या दिवशी मुक्कामी होते. शनी शिंगणापूर हाकेच्या अंतरावर आहे, पण तरी ते एवढी 100 वर्ष भीमा कोरेगावला पूर्ण होत आहेत, एवढी लोक महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे येतील. पण जी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तोकडी होती आम्ही पाहिलं, दोन म्हणजे आम्ही त्या ठिकाणी सातत्याने फिरत होतो, कुठे लोक खाली झोपलेले होते, त्यांच्यावर दगड बसली, हे सगळं चित्र म्हणजे जे सामाजिक सलोखा जो होता मराठा आणि इतर समाजामध्ये त्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक पाप मला असं वाटतं सरकारच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. कारण पोलिसांनी तिथं कुठं लक्ष दिलं असतं त्या घटना घडल्या नसत्या. आणि गृह खातं हे भारतीय जनता पार्टीकडे आणि अर्थातच महाराष्ट्राचे गृहमंत्री हे मुख्यमंत्री होते, त्याच्यामुळे आम्हाला ते वाटायचं की सातत्यानं हा सामाजिक सलोखा आपण जपलाय महाराष्ट्रामध्ये, हे असं का घडतं. हा एक भाग होता इकडे टर्न व्हायचा. 2014 ज्यावेळेस ते म्हणत होते की आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांना चांगले दिवस आणू, अच्छे दिन आणू, पण शेतकऱ्यांच्या 16,000 आत्महत्या, आज रेकॉर्ड 16,000 मागपुढे असून जास्त आहेत, त्याच्या कमी नाही, ह्या ज्या आत्महत्या झाल्यात, सामूहिक आत्महत्या काही घरामधल्या झाल्यात, यामध्ये सरकार का अपयशी ठरलं? कारण शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला ते हमीभाव देऊ शकलं नाही. कापसाचा मुद्दा असेल, सोयाबीनचा मुद्दा असेल, तुरीचा मुद्दा असेल, शेतकरी पुत्र म्हणून माझ्या मनात जो रोष निर्माण झाला
की हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही. मग ती चीड आणि हा जातीय सलोख्याचं मी ज्याबद्दल बोललो या दोन गोष्टी आणि भारताच्या संविधानाला. मी तुम्हाला आठवण करून देतो की संभाजी भिडे जे आहेत आणि मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगावशी कनेक्टेड आहेत असं प्रकाश आंबेडकर आणि सगळ्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी आरोप केले. त्याच राष्ट्रवादीने संभाजी भिडेच्या विरोधात एकही वाक्य उच्चारलं नाही, ते विधानसभेतही नाही किंवा जाहीर. अशा पक्षात तुम्ही काम करता. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीवरून भाजपकडून इकडे यावं लागलं त्याच पक्षात ही भूमिका आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित करतात की सामाजिक तेढ कधीही नव्हती तिथे, ती यावेळेला निर्माण झाली आणि ती संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे किंवा आणखी जे काय असेल ते. माझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहेत आणि पक्षाची भूमिका त्यांनी मांडलेली भूमिका ही विधिमंडळामध्ये अनेकदा त्यांनी मांडलेली आहे. भिडे एकबोटेला अटक करा ही सुद्धा मागणी जितेंद्र आव्हाडांची होती. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या समर्थनात होता किंवा त्यांच्या विरुद्ध कुठे बोलला नाही असं झालेलं नाही. पुरंदरेंना काल शरद पवार एक वक्तव्य केलंय की जे बौद्ध नवबौद्ध मतदार आहेत त्यांना आम्ही आमच्यापासून लांब गेले, त्यांना जवळ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलंय की काय म्हणावं लागलं. वंचित बहुजन आघाडीला ज्या पद्धतीने लोकांनी मतदान केलं लोकसभा आणि विधानसभेमध्ये हा वर्ग एकेकाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. पण मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकरांनी एक वंचित बहुजनची आघाडी उघडली आणि लोकसभेच्या वेळी त्यावेळी एक जो परफॉर्मन्स दिसला तो काही विधानसभेला दिसला नाही. मुळामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो याचं कारण म्हणजे साहेबांनी जे काही म्हटलं की आपण त्या लोकांपर्यंत गेलो नाही, मागासवर्गीय लोकांपर्यंत, हे तेवढंच खरं आहे. कुठेतरी कमी पडलो आणि त्याचा फटका वंचितची मतं वाढली की राष्ट्रवादीची कमी झाली. म्हणजे 23 जागांवर जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पराभव झाला याचं कारण वंचित बहुजन आघाडी होती. हे जे पवार साहेबांनी म्हटलं हे तेवढंच खरं आहे. कारण ज्या पद्धतीनं आम्ही आंबेडकरी चळवळीकडे जायला पाहिजे होतं तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी तेवढी एक बाजू पुरंदरेच्या प्रकरणाच्या वेळेस जोमानं धरून ठेवली आणि या प्रकरणाच्या वेळेस जोमानं धरून ठेवली भीमा कोरेगावच्या. आता राहिला भिडे एकबोटेच्या प्रश्नाच्या बाबतीत. मी आताही सांगतो तुम्हाला की मला पक्ष जॉईन करून एक हार्डली लोकसभेनंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केलेला आहे. माझ्यासमोर वेगवेगळे पर्याय होते पण ज्या ज्यावेळी मी चाचपडत होतो की आता आपल्याला जर परत बीजेपी सरकार सत्तेमध्ये आलं तर आपल्यासारख्या लेखकाला, विचारवंतांना, आपल्यासारख्या अभ्यासकांना फॅसिझमचा त्रास होऊ शकतो. आपल्याला एक सुरक्षित काहीतरी सरकार हवं असेल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी मुभा असेल त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी तर कुठल्याही पद्धतीनं भाजप सरकार महाराष्ट्रातून घालवलं पाहिजे हे एक डोक्यामध्ये होतं. त्यावेळी सर्व पक्षाची मी चाचपणी केली आणि त्यामध्ये सत्यशोधकी वारसा असणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनाच मी का निवडलं कारण त्यांचा वारसा शारदा माईचा आहे, त्यांचा वारसा गोविंद पवारांचा आहे आणि ते सर्व या विचारधारेतले आहेत, डाव्या विचारसरणीतले आणि मी सुद्धा त्या विचारसरणीमधला आहे. मध्यंतरी जिग्नेश मेवाणी हे ते सगळे लोक आपल्या अनेक तुम्हाला स्टेजवर त्या ठिकाणी दिसले असतील. म्हणजे भारतीय संविधानाला धरून वाटचाल करणारा जर कोणता पक्ष वाटत होता मला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस वाटत होता. आणखी म्हणजे तुम्ही इतिहासाचे सगळे अभ्यासक आहे, तुम्ही जो शिवाजी महाराज मानता तो अनेकांना पटत नाही, म्हणजे भाजप आरएसएस या लोकांना पटत नाही. मला सांगा की शिवाजी महाराजांचा उपयोग राजकारणासाठी होतोय? आरएसएस तडून तडी होतोय साहेब. शिवाजी महाराज हे असं एक नाणं आहे ज्या नाण्याला सर्वीकडे भाव आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं डॉलर म्हणजे सगळीकडे चलन सारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज मी ज्या पद्धतीने मांडतो ते त्यांना का पटत नाही कारण त्यांना कसं. आता शिवसेनेची भूमिका सांगतो, शिवसेनेला काय अपेक्षित आहे. शिवाजी महाराज मांडा तुम्ही पण कट्टर हिंदुत्ववादी. मी जर इतिहासाचा अभ्यासक असेल तर माझा शिवाजी राजा हा प्रबोधनकार ठाकरेंना अपेक्षित आहे. आहेत प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेबांपेक्षा मोठे आहेत, अर्थातच वडील आहेत. त्यामुळे प्रबोधनकारांचा शिवाजी म्हणजे दगलबाज शिवाजी मला नाही वाटत कधी शिवसेनेनं वाचला असेल. वाचला असेल तर त्याची अंमलबजावणी केली असेल. आणि भारतीय जनता पार्टीला तर तो शिवाजी महाराज बीजेपीचं कसं आहे, मुख्तार अब्बास नक्वी त्यांना चालतात स्पोकर त्यांचे स्पीकर ते म्हणजे हे म्हणून प्रवक्ते म्हणून मुख्तार अब्बास नक्वी चालतात, शाहनवाज हुसेन चालतात. पण ज्यावेळी हे प्रकरण येतात म्हणजे शिवाजी महाराज जर पाहिजे असेल तर कोणता, म्हणजे योगी आदित्यनाथला वाटते की हिंदवी स्वराज्य के रक्षा करणेवाले शिवाजी महाराज. बीजेपीने शिवाजी महाराज अजिबात चालत नाही, त्यांना फक्त हिंदू धर्म रक्षक शिवाजी महाराज चालतात. मला कधी धमके येतात तुम्ही भरपूर साहेब भरपूर खूप ठामपणे मानता. धमक्या म्हणजे मुसलमान दरी म्हणतात की नाहीच आहे, म्हणजे शिवाजीचा जो संग्राम आहे तो हिंदू आणि मुसलमान असा नाहीये, तो अन्याय आणि अन्याय विरोधात अगदी सिंगल लाईन शेवटपर्यंत. हे ऐकल्यानंतर अनेक म्हणजे लोक नाराज होत असते. लोकांना काय वाटतं यापेक्षा मी जे वाचलेलं आहे म्हणजे मी जयसिंगराव पवार सरांच्या इतिहास वाचून ज्या इतिहासाला संदर्भ साधन आहेत
म्हणजे प्रत्येक गोष्टीला पुरावे आहेत, त्या पुराव्याला धरूनच मी बोलत असतो. राहिला प्रश्न धमक्यांचा, तर मला असं वाटतं राजकीय आधार जर मी घेतला नसता तर एक वेळ असा होता की दाभोळकर, पानसरे, कडू अशा सुद्धा धमक्या आल्या होत्या. लाल रक्ताने लिहिलेलं पत्र सुद्धा 2016-17 मला मिळालेलं होतं, फक्त हा, आणि त्याच्यावर 5 अक्षर लिहिलेले होते, लाल सलाम या नावाची. ती आमच्या आई वडिलांच्या हातात ज्यावेळी पडलं त्यावेळी ते प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि म्हणाले होते की तू हा आगीचा खेळ खेळू नको, जाऊ दे, लोकांना कशाला दुरुस्त करायचं, भानगडीत काही पडू नको. ह्या गोष्टीची जाणीव झाली, पण मला असं वाटत होतं की कुठं ना कुठं राजाश्रय लागतो. शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळी प्रबोधन करायचे त्यांना सुद्धा राजाश्रय लागत होता, म्हणून शिवाजी महाराजांचं साम्राज्य सुरू झालं. किंवा बुद्धाच्या काळामध्ये सम्राट अशोकाचा राजाश्रय मिळाला बुद्ध काळात, त्याच्यामुळे बुद्ध धम्म हा 21 देशामध्ये फोफावला. मला असं वाटत होतं की आपल्याला जर जगायचं असेल, आपल्याला जर स्वतः बळी जायचं नसेल, तर कुठं ना कुठं आपण राजकीय कास धरावी, कारण राजकारण आणि समाजकारण हे सुद्धा सारख्याच बाजू आहे. लाल सलाम म्हटल्यावर हे कम्युनिस्टांचं नाही, लाल सलाम म्हणजे तुम्हाला धोक्याची घंटा, की लाल म्हणजे तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही सलाम करतो, म्हणजे तुम्ही डाव्या विचारसरणीचे आहे ना, तुम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणता, तुम्हाला मी लाल सलाम करतो, तुम्हाला मी सलाम करतो पण रक्ताच्या भाषेमध्ये करतोय. तुम्हाला आम्ही अभिवादन, म्हणजे तुम्ही आता मी अभिवादन करताना राम राम म्हणत असेल, आता राम राम पेनानं लिहिलं म्हणजे तुमच्या मनात काही त्याच्याबद्दल डाऊट येणार नाही, पण मी रक्तानं लिहून जर पाठवलं त्याचा एक धास्ती वाटते ना. तो अर्थ कसा निघतो? त्याचा अर्थ असा निघतो की तुम्ही जर तुम्ही थांबले नाहीत, चळवळ जर केली नाही, तर तुमचा आम्ही अशा पद्धतीनं गेम करू, असा त्याचा अर्थ आहे. मी वास्तविक हे कधी कुठे बोललो, मला नाही वाटली भीती. मी जर संभाजी महाराज मांडत असतो, घरचे आता हळव्या मनाचे असतात, साधारण आहे की आता मी माझी आई तर काही जिजाऊन सारखी असू शकतच नाही, कारण जिजाऊंना वाटत होतं की अफजल खानाच्या कोथळा काढून शिवराय वापस येतील, हे जिजाऊंना कॉन्फिडन्स होतं. पण एक मनुष्य स्वभाव म्हणून साहजिक आहे, घरातली बायका पोरं हे धास्तात धास्तीमध्ये असतात. पण मी साहेब त्याला धाडसानं पुढे गेलो, आणि धाडसानं पुढे गेल्यानंतर शिवाजी महाराज मांडायचे तर आपण सर्व धर्म समावेशकच, कारण तीच त्यांची ओळख आहे. ओळख काय, जर त्यांची हिंदू धर्माची ओळख असती, त्यांना जी राजमुद्रा दिलेली आहे त्यामध्ये विश्ववंदिता हा शब्द आहे, वरदिष्णू विश्ववंदिता. म्हणजे काय, शहाजी राजांना शिवाजी महाराजांकडून असं स्वराज्य निर्माण करायचं होतं की ते विश्वाला वंदनीय असेल, म्हणजे शिवाजी महाराज हे विश्वाचे आयडॉल असतील. मग जगाचे जर आयडॉल बनायचे असतील, तर फिडेल कॅस्ट्रोचा उदाहरण आहे की त्यांनी सांगितलं होतं की माझ्या समोर वार करताना क्युबाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो काय म्हणतो, मी बलाढ्य अमेरिकेला का टक्कर देऊ शकलो, कारण मी शिवनीती वाचली. आता आरएसएसला काय वाटतं की कुठं फिडेल कॅस्ट्रोचा तुम्ही आधार घेऊन या ठिकाणी बोलता, शिवाजी महाराज म्हणजे सिर्फ खाली हिंदू धर्म के संस्थापक. अहो त्यांच्या आई म्हणजे काकाचं वडिलांचं नाव शाह शरीफ आहे, शहाजी शरीफ जी. हिंदू धर्माच्या कोण्या चौकटीत ही नावं बसतात मला सांगा. सेक्युलर शाह शरीफ दर्ग्यावरून ठेवण्यात आलेली ती नावं होती. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अनेक कांगोरे आहेत, जसं त्यांनी आरमार उभं केलं तर आगरी समाधीचा हाती धरला, कोळी समाधीतला हाती धरला, म्हणजे अलिबागला जे आरमार उभं झालं महाराजांचं. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक नाभिक समाजाचे होते, जिवाजी महाले, शिवाजी काशीर, हे 18 पगड जाती होत्या ना, 18 पगड जाती, 12 बलुते दराचं स्वराज्य. मी हिंदवी स्वराज्य हा शब्द बाजूला ठेवतो थोडा, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं लोक कल्याणकारी रयतेचं स्वराज्य. त्यावेळेला हिंदू धर्म कुठं होता, तुमचा अभ्यास आहे, मलाही माहिती थोडीशी पाहिजे. त्यावेळेला जो हिंदू धर्म आहे, जो आरएसएसला अपेक्षित आहे, भाजपला, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या वेळेला कुठे होता? आरएसएसला अपेक्षित आहे हिंदू धर्म म्हणजे मुस्लिमांच्या विरोधातला. एक मान्य करू का हिंदू धर्म त्या काळात असेल, चला एक मान्य करू, कारण धर्म ही प्रत्येकाची संहिता आहे. पण हिंदू धर्माचं रक्षण करताना, म्हणजे अनेक आता एकबोटेंसारखी लोक पुरावे देतात की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणाकरता आज्ञापत्र लिहिले, आणि मग त्यांना धर्मवीर ठरवलं जातं, धर्मवीर संभाजी, धर्मवीर देश धर्म पर मिटने वाला. पण त्याच संभाजी महाराजांवर ज्यावेळी विषप्रयोग केला गेला, त्यावेळी शहजादे अकबरांनी ती सूचना दिली होती, दुर्गादास राठोड आणि शहजादे अकबरांनी. जातीनं तर शहजादा अकबर मुसलमान आहे, तरी संभाजी महाराजांनी त्याला आपल्या अखत्यारीत घेतलं होतं. त्या काळात हिंदू धर्म असेल. तुकाराम महाराजांच्या लेखी हिंदू धर्माची व्याख्या अशी आहे, मुंगी आणि राव आमा सारखाची जीव, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे लहान असो, गरीब असो, श्रीमंत असो, हे सर्व रयत ही राजाची असते. तू कोणाचा द्वेष करणं हे आमच्या मनामध्ये नाही, तो मुस्लिमही असेल. ज्यांच्याशी लढाई होती महाराजांची, ती सगळी लोक मोगल साम्राज्याची समर्थक होती. विजापूरचा आदिलशाह, गोळकोंड्याचा कुतुबशाह, औरंगजेब बादशाह, हे काही मुस्लिम म्हणून त्यांना मी नाही पाहत, कारण त्यांचं एक वेगळी परंपरा आहे.
महाराजांची लढाई म्हणजे मराठी मुस्लिम जो इथला होता तो महाराजांच्या सोबतच होता. त्यांनी महाराजांना कधी दगा फटका केला नाही. हिंदू धर्माचं रक्षण शिवरायांनी केलं याचा अर्थ असा आहे रयतेचं रक्षण महाराजांनी केलं. मी तर सरकारला विचारतो ना 16,000 शेतकरी जे मेलेत ते तर हिंदू प्रवर्गामधलेच आहेत ना. मुस्लिम कधी आत्महत्या करत नाहीत. मारवाडी गुजराती ब्राह्मण समाज यात आत्महत्या नसतात. आत्महत्या करणारा मराठा आणि ओबीसी हा 18 जातीचा समुदाय आहे. मग इथं हिंदू धर्म रक्षण नाही आहे का त्यांचं. हे हिंदू धर्माचा एवढा सिसेमिरा वाजवतात बीजेपीवाले. मग आज त्यांनी उत्तर द्यावं. उदयन महाराज हे छत्रपती शिवरायांचे गादीचे 13 वंशज आहेत. त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं. तुम्ही त्या ठिकाणी दांगोडा फिटला की आता शिवाजी महाराजांचे वारस आले म्हणजे आम्ही आता खरे म्हणजे जगभर. माझा एक मित्र आहे त्रिपुरामध्ये. त्यांनी मला फोन करून विचारलं ये सियासत करते है बीजेपी वाले तो शिवाजी महाराज के नाम से करते हैं और छत्रपती शिवाजी महाराज अगर हिंदू धर्म से आते हैं ऐसा ये कहते हैं तो शिवाजी महाराज के वंशज को ये पार्टी का तिकीट भी देते हैं और उनको गिराते क्यों है. म्हणजे हा प्रश्न त्रिपुरा वाला मला विचारतो. म्हणजे मेसेज काय गेला देशभरामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वंशजांना आपल्या पक्षामध्ये घेतलं. मग घेतल्यानंतर त्यांना निवडून आणायला पाहिजे होतं. मग साताऱ्याच्या गादीच्या शिवरायांचा वारस जर हरवला असेल तर याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. म्हणजे यांच्या मनात शिवाजी हरवला असा मेसेज आहे. पवार शरद राष्ट्रवादी पवार साहेबांनी पवार साहेबांचं काम केलं. पवार साहेब ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष तिथं पवार साहेबांना निवडून आणायचा होता. पण भारतीय जनता पार्टीनी जे विश्वास दाखवला होता की अगदी मला दुःख वाटतं सांगताना की कवळ्याची राजमाळ त्याच्या गळ्यात घातली होती अमित शहांच्या. ज्या राजमाळीचं सौभाग्य तानाजी मालुसरेनंतर कोणाच्या गळ्यात ती राजमाळ पडलेली नाही कवळ्यांची, ती अमित शहांच्याच गळ्यात ती पडली. पण त्यावेळी असं हळवं व्हायचं म्हण की महाराज तुम्हाला हे डिप्रेशन मध्ये आणतायत का. यांनी तर विडा घेतला होता की आम्ही त्या ठिकाणी उलट त्या ठिकाणी जर उदयन महाराजांना त्यांनी निवडून आणलं असतं भारतीय जनता पार्टीने किंवा आताही जर भाजप सरकारमध्ये शिवरायांबद्दल आदर असेल तर आम्ही तर स्पष्ट म्हणेल कॅमेऱ्यासमोर की वर नरेंद्र आणि मग राज्यात शिवेंद्र द्या. जर बीजेपीचं सरकार तुम्ही आणताय मग शिवेंद्र राजांना करा ना मुख्यमंत्री जर शिवाजीराजांच्या गादीचा आदर करायचा असेल तर. पण त्यांनी ते तसं काही केलं नाही. उलट शिवाजी महाराजांचा वारस घेतला. नीता होलेंना घेतलं म्हणजे महात्मा फुलेंच्या वारस आले असं त्यांनी सांगितलं. धनगर समाजाचे एक कोणीतरी बडे नेते घेतले त्यांनी सांगितलं की अहिल्यामय होळकरांचे वारस आता आमच्यासोबत आले. हे दाखवून त्यांना हे दाखवायचं होतं की आम्ही सर्व हे महापुरुषांचे वारसदार सोबत घेऊन आम्ही बीजेपी एक फार सेक्युलर पार्टी करतो आहोत. मात्र आरएसएसची विचारधारा ही फार चुकीची आहे. आरएसएसची विचारधारा ही एका धर्माला धरून चालते आणि आम्हाला या देशामध्ये फॅसिझम नको आहे आणि ते मला सुरुवातपासून नको होतं. ते मी माझ्या भाषणातून मांडलं. पण भाषण जे तुम्ही करत होते तेव्हा जे उमेदवार होते ते तुम्हाला काय सांगायचे की साहेब असं बोला तसं बोला की तुम्हाला फ्री हँड दिलं होतं मला अपेक्षा असतील की तुम्ही असं भाषण करावं. पक्षाकडून जे होतं मी पक्षाला पूर्वीच सांगितलं होतं मी या पठडीचा माणूस आहे. ही भाषणं माझी जर पक्षाला पोषक असतील तर मला करायला काय अडचण नाही. पण जिथं कुठं पक्षाला त्याच्यामुळे त्रास होत असेल तर मी थांबतो. मला काय अडचण नाही. पण मला पक्षाने कुठेही अडवलं नाही. उमेदवार मला एवढंच सांगायचे की आपला इथं प्रतिस्पर्धी हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तर भाजपचे मुद्दे आमच्याकडे होतेच आणि कोणी जर सांगितलं शिवसेनेचे आहेत तर शिवसेनेवर. आपल्याकडे सगळंच आहे ना. एमआयएमचं असेल तर एमआयएमच्या विरुद्धही होतं, शिवसेनेच्या विरुद्ध होतं, भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध होतं. मला माझ्या पक्षाचा प्रचार करायचा असेल तर शिवसेना सॉफ्ट कॉर्नर कुणाविषयी शिवसेनेविषयी सॉफ्ट कॉर्नर येस काय सांगा. शिवसेनेचा वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा आहे म्हणून आणि भारतीय जनता पार्टी पाळत नाही तो भाग वेगळा. ठाकरे पाळत नव्हते, राज ठाकरेही पाळत नाही, उद्धव ठाकरे पाळत नाही. प्रश्न असा आहे की सॉफ्ट कॉर्नर कोणाबद्दल आहे. उत्तर असं आहे दोन पक्ष जर माझ्या समोर असतील पाळणं न पाळणं भाग वेगळा. पण मी लक्षात घेतो भारतीय जनता पार्टीचा वारसा हा गोळवलकर गुरुजींचा हेडगेवारांचा आहे. त्या तुलनेत शिवसेनेचा वारसा हा प्रबोधनकार ठाकरेंचा आहे. म्हणजे पुण्यामधले पेशवे प्रबोधनकारांच्या घरासमोर मेलेलं गाढव सुद्धा टाकायचे हे सुद्धा इतिहासात नोंद आहे. प्रबोधनकार कायस्थानवर कोकणस्थानवर ज्या पद्धतीने तुटून पडतात म्हणजे त्यांचा कोदंडाचा टणत्कार असेल, त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जे काही साहित्य लिहिलं कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, धर्माची देवळे देवळाचा धर्म, यामधून ते कोकणस्थानवर जे काही तुटून पडलेले आहेत त्याचा वचपा म्हणजे त्याचा राग आजही कोकणस्थानच्या मनामध्ये आहे. म्हणून हल्लीचं उदाहरण एकही जागा भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला पुण्यामध्ये दिली नाही. याचं कारण त्यांना शिवसेना हा पक्ष संपवायचा आहे. याचं कारण गोळवलकरी विचारधारेविरुद्ध जर बंड कोणी केलं असेल तर ते प्रबोधनकार ठाकरेंनी केलं होतं पहिल्यांदा. म्हणजे महात्मा फुलेनंतर बाबासाहेब आंबेडकरांनंतर मी प्रबोधनकार ठाकरेंना डायरेक्ट मानतो की त्यांनी ते बंड केलं होतं. आता राहिला प्रश्न ते आत्मसात करण्याचा. मी मला शेवटपर्यंत विश्वास आहे की आदरणीय उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे ही ती विचारधारा स्वीकारू शकत नाहीत. पण मध्यंतरी एक वाक्य उद्धव ठाकरे साहेबांचं आलं होतं
आम्हाला जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही, शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही हे जबाबदारीचं वाक्य बोलतात पण करत नाहीत ना, करत नाहीत करत नाही. आता मी आता एवढी वर्ष पत्रकारिता आहे, हे बोलतात की आम्हाला ते हिंदुत्व नको आहे, पण ते प्रत्यक्षात आलं नाही करत नाहीत, कारण त्यांच्या राजकारणाची चाबी हे हिंदुत्व आहे. पण आता मला असं वाटतं शिवसेना थोडी सॉफ्ट झालेली आहे, त्याचं कारण अब्दुल सत्तार आलेत आज प्रेस कॉन्फरन्सवर, म्हणजे डिबेटवर ज्यावेळेस बोलताना मला शिवसेनेची बाजू म्हणताना अब्दुल सत्तार दिसतात, त्यावेळी मला निश्चित वाटतं की शिवसेना सुद्धा हळूहळू बदलते आहे का, आणि जर ते बदलायला तयार नसेल तर भारतीय जनता पार्टीने 5 वर्षात त्यांना फडफडत आणलं, आणि आता जर शिवसेना बॅकफूटवर गेली तर 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून शिवसेना संपलेला पक्ष असेल, याचं दुःख जेवढं शिवसैनिकाला होईल तसं प्रबोधनकारांचा शिवसैनिक म्हणून मला सुद्धा होईल की एक शिवसेना हा आरएसएसच्या विरुद्ध लढायला उभा केलेला एवढा मोठा पक्ष, म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस फटके मारायचे अगदी बाळासाहेब ठाकरे तर याच्यावर भिडे गुरुजीवर सुद्धा बोलले, बाळासाहेब ठाकरे भिडे गुरुजी आल्यानंतर कधी उठलेले नाहीत, खुर्चीवर बसूनच त्याला उभं केलेल्या बाजूला भिडे गुरुजीला, म्हणजे हा जो ठाकरे बाणा होता मला नाही वाटत उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब दाखवू शकतो. तुम्ही अमोल कोल्हे आणि तुम्ही एकत्र सभा केली किती सर्व शिवस्वराज्यामध्ये सगळी सभा नाही, इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये आम्ही वेगळे वेगळे होतो, म्हणजे माझ्या आणि त्यांच्या जवळपास सारख्याच सभा झालेल्या आहेत, पण शिवस्वराज्य यात्रेमध्ये आम्ही एका स्टेजवर असायचो. आणि एक मी तुम्हाला पवार साहेबांनी तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट दिले? अजिबात नाही, अजिबात नाही. रोज विचारायचं काय कसं भाषण झालं काय झालं असं काही नाही नाही. पण पाटील जयंत पाटील साहेब संपर्कात असायचे, अजित पवार अजितदादा असायचे, अजिबात नाही, अजिबात नाही. अजितदादा उलट आम्हाला प्रोत्साहन द्यायचे की तुम्ही खूप चांगली मांडणी केली, आणखी चौफेर मांडणी करा, आणखी काही अभ्यास करायचा असेल तर त्या पद्धतीनं नोट्स वगैरे काढून ब्रीफिंग करून देणे, कारण माझा राजकारणात नवीन प्रवेश होता, कोल्हे साहेबांचा लोकसभेनंतर झाला. अमोल कोल्हे हे फार मोठ्या उंचीचे आहेत, त्या तुलनेमध्ये फक्त आमची नावं सारखी आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की ही दोघं समान समान आहेत. अमोल कोल्हे माझे सुद्धा आदर्श आहेत, शिवस्वराज्य यात्रेमध्ये त्यांनी जर मला संधी दिली नसती तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा मी आज नसतो. मी आकर्षित झालो अमोल कोल्हेच्या विजयी सलामी जी त्यांनी दिली शिरूर मतदारसंघामध्ये, त्याच्या 2 दिवसापूर्वी कोल्हे साहेबांची माझी भेट बार्शीला झाली शंभूराजे महानाट्याच्या नंतर, तिथे मी डिस्कशन केलं की म्हटलं सर मी पॉलिटिक्समध्ये आलो पाहिजे काय, त्यांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. पण मी त्यांना जाताना सांगून गेलो तुमचा निकाल जर लोकांनी योग्य दिला, संभाजी महाराज शिवरायांच्या बाबतीत तुमचा असणारा अभ्यास आणि तुम्हाला जर त्यांनी स्वीकारलं जात फॅक्टर बाजूला ठेवून तिथल्या मतदारांनी, कारण आदरराव पाटलांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला होता, हा आदरराव पाटलांनी माळी वर्षेत मराठा केला होता, पण तिथल्या मराठा तरुणांनी कोल्हे साहेबांना डोक्यावर घेतलं अक्षरशः आणि त्यांनी सांगितलं. मी म्हटलं त्यांना जर निकाल आपल्या बाजूला आला तर मी नक्की राजकारणात पॉझिटिव्ह होईल. पण तुम्हाला विचारतो की आता हे म्हणजे शिरूरचं म्हटलं तर माळी वर्सेस मराठा, नाशिक मध्ये तुम्ही गेला तिथे माळी वर्सेस मराठा, हे ग्रामीण भागातलं जे जाती पातीचं राजकारण आहे हे संपणार आहे की असंच चालणार आहे, राजकीय पक्षांचा फायदाच आहे आणि म्हणून ते सगळं असं होतं? नाही नाही, बरोबर आहे. मला नाही वाटत जात फॅक्टर हा न संपणारा विषय आहे साहेब. जातीचा किती युगो असतो याचे चटके मला सुद्धा बसले, म्हणजे काम करताना ते काही मला इथं मीडिया समोर मांडायचं नाहीये, पण प्रत्येकाला जातीचा अहंकार आहे, कारण जातीची उतरंड अशी अतिशूद्रांपासून वरपर्यंत महात्मा फुलेंनी नेलेली आहे. विद्येविना मती गेली, मतीविना गती, गतीविना नीती, नीतीविना वित्त, वित्ताविना शूद्र खचले, पुलत फुलेंनी अतिशूद्रापर्यंतची व्याख्या केलेली आहे. मी कोण्या कॅटेगरीत बसतो तर मी शूद्र कॅटेगरीत बसतो, अगदी शिवरायांना सुद्धा शूद्र कॅटेगरीत बोलावलं गेलं म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला, संभाजी महाराजांना त्या पद्धतीने हलाल करून मारलं गेलं, सयाजीराव महाराजांना त्या ठिकाणी शूद्र ठरवलं गेलं, प्रताप सिंग महाराजांना तर चोरून शिक्षण घ्यावं लागलं, शाहू महाराजांना पंचगंगेच्या घाटावर शूद्र या शब्दाला सामोरं जावं लागलं. मग मी विचार करतो की मी ज्या राजाचा इतिहास सांगतो त्या एवढ्या मोठ्या मराठा साम्राज्याचा राजा अगदी खोलेबाई प्रकरणापर्यंत यांना जर शूद्र लेखण्याची अजून परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तर माझ्यासारख्या ओबीसी गटातून आलेल्या माणसाला त्याचं नक्कीच दुःख होतं. जात फॅक्टर हा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजतो, शहरी भागामध्ये तो नाही. मी समजा एखाद्या हॉटेलमध्ये जात असलो तर मी तिथे विचार करत नाही इथला कुक कोण आहे, इथला मॅनेजर कोण आहे, इथला हॉटेलवाला कोण आहे. पाणीपुरीवाल्या भैयाजवळ जर खायला गेलो मी त्याला हे पाहत नाही की हा बिहारचा तिथला मागासवर्गीय आहे का. जात फॅक्टर हा शहरात नाही पण ग्रामीण भागामध्ये मात्र जात फॅक्टर भयंकर आहे. आणि मुळात महाराष्ट्राचा केंद्रबिंदू हा गाव राहिलेला आहे, जोपर्यंत योग्य प्रबोधन होणार नाही. आता प्रबोधन तर आम्ही कितीतरी पिढ्या संपल्या, प्रबोधन गाडगे महाराजांसारख्या माणसाला सुद्धा आज गाडगे महाराजांसारखं प्रबोधन ग्राउंडवर जाऊन होत होतं अगदी, पण तरी सुद्धा काही नाही नाही इम्पॅक्ट नाही, इम्पॅक्ट नाही पडत. राजकारणामध्ये काय होतं, पहिल्यांदा प्राधान्य असतं जातीला, दुसरं प्राधान्य असतं तुमच्या आर्थिक सोर्सला, हे अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे.
माझ्या पक्षात काही मला ते दिसलं नाही, पण मी सांगतो की जात फॅक्टर हा सगळ्या ठिकाणी चालतो. गाडगे महाराजांनी शेवटी कबूल केलं की मी जातीचा धोबी आहे, मी तुमचा कपडा मळलेला धुतो, फक्त बाबा मला देवाच्या दरबारी तेवढं हे करू द्या. पण गाडगे बाबांचं सुद्धा आताही दैवतीकरण होतं हे पाहून आम्हालाही दुःख होतं त्या गोष्टीचं. खूप वेळ झाला मी तुमचा खूप वेळ घेतला. मी शरद पवारांची सभा जी आहे साताऱ्याची, म्हणजे पावसात त्यांनी भाषण केलं, 80 वर्षाचे शरद पवार आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये की संपूर्ण राष्ट्रवादी जी ताकद आहे ती अर्धी होत आली, लोक सोडून चालले जवळजवळ संपल्या. तुमचं काय त्यावेळेच तुमच्या काय भावना? उलट पवार साहेबांच्या त्या सभेमुळे माझ्यासारख्या तरुणांना जी एनर्जी मिळाली रोजच्या 7 सभा घेण्याची, सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आमच्या 7 ते 8 सभा व्हायच्या, पण आम्ही थकायचो. पण ज्यावेळेस थकता थकता आम्हाला ही सभा दिसली साताऱ्याची, त्यावेळेस वाटलं की महाराष्ट्रात असा कोणीतरी व्यक्ती आहे की जो कशाचीच भीड मुरवत ठेवत नाही. आणि त्या सभेला भाजपवाल्यांनी लाईक केलं, त्या सभेला शिवसेनेच्या लोकांनी तोंड भरून कौतुक केलं, आणि साहेबांनी आम्हाला अप्रत्यक्ष एक ऊर्जा दिली, एक प्रेरणा दिली. म्हणजे असं असतं की ज्या ज्यावेळी आपण डिप्रेशनमध्ये गेलो त्यावेळी कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असतं. म्हणजे मला जर कधी मी मानसिक तणावाखाली गेलो तर मी संभाजी महाराजांना आठवतो. तसं या प्रचार सभेमध्ये मला एक गोष्ट मात्र जाणवली की जीवनात ज्यावेळी सर्व गोष्टी निगेटिव्ह होतात त्यावेळी तुम्ही पवार साहेब म्हणून जर स्वतःला प्रेझेंट केलं तर त्याचं एवढं चांगलं आउटपुट निघू शकतं. राजकारणातला आदर्श काय? म्हणजे ठीक आहे, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात, भाजपचंही थोडस काम केलंय, पण जेव्हा तरुण वयापासून राजकारणातला आदर्श कोण? तरुण वयापासून म्हणजे वक्तृत्वाचा म्हणजे राजकारण असेल जेव्हा तुम्हाला राजकारण कळायला लागलं? अजितदादा पवार. त्याच्यावर तर खूप वाद झाले. हो, देता वादग्रस्त झाले, त्यांचं वक्तव्य खूप हे असतं. माझा वैयक्तिक आदर्श राजकारणातला चेहरा म्हणजे अजितदादा, तो याच्या करता अजितदादाच्या तोंडात एक म्हणजे ओठात एक पोटात एक असं नाही. दादांनी जे सांगितलं ते आहे ते रोखठोक आहे. जर एखाद्याला म्हटलं की नाही तू बदमाश आहेस तर तो बदमाशच आहे, त्याचा असा मवाळपणा नाही. म्हणजे हा स्पष्ट वक्तेपणा होता. मध्यंतरी त्यांच्यावर जे काही आरोप झाले हा भाग थोडा मी बाजूला ठेवतो, तो आरोपाचा भाग हा न्याय प्रक्रियेमध्ये येतो. पण मला वैयक्तिक वक्तृत्व कला जर कोणाची आवडली होती तर ती बाळासाहेब ठाकरेंची. पण एक मुरब्बी राजकारणी आणि स्पष्ट वक्ता म्हणून जर मला नेता कोणता आवडतं तर ते आदरणीय अजितदादा आवडतात. जयंत पाटील साहेबांची विधिमंडळातली भाषणं मला खूप भावलेली आहेत, ती अभ्यासपूर्ण असायची. आणि धनंजय मुंडेचा आक्रमकपणा आणि महत्वाचं जितेंद्र आव्हाड साहेब हे सुद्धा मला खूप आवडायचे. म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आराराबा हे असे समाधानी आहेत. व्हेरी, मी खूप समाधानी आहे. माझी कोणती रिक्वायरमेंट नसताना 6 महिन्यापूर्वी भाजपमध्ये होता, ऑफर आहे भाजपच्या होत्या, आताही आहेत. तुमचं वक्तृत्व खूप चांगलं आहे पण तिकडे काही तुम्हाला न्याय भेटणार नाही, या आमच्याकडे, तुम्हाला आम्ही प्रवक्ता बनवतो. भाजपनी दिल्या, कोणी दिलं ते काही मी सांगणार नाही. शिवसेनेवाल्याचे अनेक एक दोन जणांचे माझे संपर्क म्हणजे मित्र पण सर्व पक्षात असतात ना. हे तुमच्यासारख्या धारदार वक्तव्याला आमचं स्टेज असायला पाहिजे. तुम्ही शिवतीर्थ गाजून सोडाल, हलवून सोडाल, पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी स्वतः मनाने आलेलो आहे, मला पक्षांनी बोलावलेलं नाही. शिवस्वराज्य यात्रेमध्ये मी वेगळा अनुभव घेतला, त्यामुळे मला या पक्षाची विचारधारा महत्वाची वाटते. कारण माझी विचारधारा मी भाजप आणि शिवसेनेच्या स्टेजवर प्रेझेंट करू शकत नाही हे मला माहित आहे. आणि आमिषाला बळी पडणाऱ्या लोकांमध्ये अमोल मिटकरी नाही. मला ईडीची भीती नाही वाटली माझी भाजपच्या विरोधी एवढं अमित शहाची तुम्ही नक्कल करत होता, ईडीची नरेंद्र मोदींची नक्कल करत होता. ईडीची भीती त्याला वाटते ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे. माझ्याकडे अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं 15-16 एकर तेवढी जेमतेम शेती आहे. माझे वडील खूप हाडाचे शेतकरी होते, त्याच्यामुळे ईडीचा मला काही धाक असल्याचं कारण नाही. नक्कीच मला वाटेल की भविष्यात समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये जात असताना कोणाला वाटत नाही की आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असलो पाहिजे, त्यावेळी बघू. मला काही भीती नाही वाटत. कसं असतं, आरएसएसचं एक षडयंत्र असतं साहेब. एक तर तुम्हाला पहिल्यांदा बदनाम करायचं, नंतर तुम्हाला एखाद्या प्रकरणात अडकवायचं, नंतर नाही ऐकलं तुम्ही तर तुम्हाला धमक्या द्यायच्या, नाहीच जमलं तर संपून टाकायचं. हे तुकाराम महाराजांपासून दाबोळकर सरांपर्यंत चालत आलेली त्यांची परंपरा आहे. मी ईडीला घाबरत नाही, मी त्यांच्या विरुद्ध बोलायला घाबरत नाही. जे चुकलं त्यांच्या विरुद्ध नक्कीच बोलणार. राहिला प्रश्न त्यांच्या धमक्याला तुम्ही अजिबात भीक घालत नाही. शेवटी राहिला मारण्याचा किंवा हे करण्याचा प्रश्न. ज्यावेळेस तो प्रसंग येणार मी सुद्धा उरून पुरेल एवढी सामर्थ्य मात्र माझ्यामध्ये आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू थँक्यू. आणि मन मोकळीपणे आपण चर्चा केली, आठवले सर, त्याबद्दल आपले आभार. इकडेच अमोल मिटकरी आणि अमोल कोले जे आहेत ते आता राष्ट्रवादीचा चेहरा आहे. शरद पवार जरी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात पण त्याला एक पॉवर, एक ताकद लागते, एक सपोर्ट लागतो, तो अमोल मिटकरी, अमोल कोले, अजितदादा पवार, जयंत पाटील अशा मंडळींचा आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा आता प्रवास जो आहे तो पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला आहे. मी तेच थांबतो, आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.